हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हाला तुमच्या घर बसल्या ॲज अ पार्ट टाइम फ्रीलान्सिंग वर्क करायचं असेल, म्हणजे दिवसभरामध्ये तुमच्याकडे 3 ते 4 तास वेळ फ्री असतो आणि त्या फ्री वेळेला तुम्हाला युटिलाइज करायचं आणि पर डेचे 1000 ते 1200 रुपये तुम्हाला जर अर्निंग्स करायची असेल तर आज मी तुमच्यासाठी खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटी घेऊन आलेले आहेत. आणि तुम्ही राहता त्या एरियामध्ये जी लँग्वेज बोलली जाते, जी लोकल भाषा बोलली जाते, त्या भाषेमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. म्हणजे तुम्ही राहताय त्या एरियामध्ये मराठी बोलली जाते, ठीक आहे. मग तुमचं काम हे मराठी लँग्वेजमध्ये असेल किंवा तुम्ही राहताय त्या एरियामध्ये हिंदी बोलली जाते, मग तुम्हाला हिंदी लँग्वेजमध्ये काम करायचं आहे. एवढं सोप्या पद्धतीचं प्रोजेक्ट बेस्ड वर्क मी आज तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेले जेन्युइन असणारे रेप्युटेड कंपनीकडनं आहेत, जिकडे तुमचा मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असणार आहे, इकडे तुम्ही 12th पास, एनी बॅकग्राऊंड ऑफ ग्रॅज्युएशन, स्टुडंट आहेत, हाऊस वाईफ आहेत, वर्किंग प्रोफेशनल आहेत, किंवा तुम्ही रिटायर्ड पर्सन आहे, तुमचं वय हे 16 वयोगटापासून किंवा 18 वयोगटापासून 25 ते 30 किंवा 35 ते 40 वयोगटापर्यंत असेल तरीसुद्धा तुम्ही इकडे एलिजिबल होणार आहेत. आणि इकडे तुम्हाला घर बसल्या ॲज अ पार्ट टाईम काम करून 1200 ते 1200 रुपयापर्यंत पर डे इकडे अर्निंग्स करायची आहेत. आणि काम तुम्हाला बघा, आठवड्यामधून कमीत कमी 20 तास करायचे, जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा पैसा अर्न करायचा आहे तेवढं ते तुमच्यावर डिपेंड आहे, तेवढं तुम्ही काम करू शकताय. बट कमीत कमी रिक्वायरमेंट एका आठवड्यामधून तुम्हाला 20 तास इकडं द्यायचे आहेत, ठीक आहे. इथे कुठल्याही प्रकारची एक्झाम्स नाही आहे, कुठल्याही प्रकारची फी नाही आहे, तुमचं इथं कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नाही होणार आहे. प्रोजेक्ट बेस्ड तुमचं सिलेक्शन असेल, तुम्ही ज्यावेळेस अप्लाय करणार आहे त्यावेळेस अप्लायच्या नंतर इथं शॉर्टलिस्ट करतील ते कॅन्डिडेट्स, आणि कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं ट्रेनिंगसुद्धा दिली जाणार आहेत फ्रीमध्ये. आणि त्या ट्रेनिंग्समध्ये तुम्हाला शिकून दिलं जाणार की एक्झॅक्टली तुम्हाला काम कसं करायचं आहे. तुम्हाला इकडं गुगल मॅपसोबत काम करायचं आहे. गुगल मॅप ही खूप मोठी कंपनी आहे, तुम्हाला सर्वांना माहीत असेल. आणि त्या गुगल मॅपसोबत तुम्हाला काम करून 1000 ते 1200 रुपये पर डेची अर्निंग्स करून विकली बेसिसवरती प्रत्येक आठवड्याला तुमचं जे काही पेमेंट असणार आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केलं जाणार आहे. आता गुगल मॅप्सवरती तुमचं काम काय असेल, त्याच्यानंतर लिंकवर अप्लाय कसं करायचं आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया अजून डिटेल्समध्ये कसा समजून घ्यायचा आहे, आणि एक्झॅक्टली तुम्हाला काम काय करायचं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. आणि ॲप्लिकेशन प्रोसेससुद्धा थोडीशी लेंथी आहे, ती पण मी तुम्हाला इन डिटेल समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ फुल बघायचा आहे. आणि देन अप्लाय करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, ठीक आहे. आता बघू शकता मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे, जिकडे तुम्ही बघू शकताय वन फार्मा कंपनीने इथे वेकेन्सीज रिलीज केलेल्या आहेत गुगल मॅपसाठी. आणि इकडे तुमचा जॉब रोल असणार आहेत इंटरनेट जजिंग, मिल्की वे, मॅप्स इव्हॅल्युएशनचं तुमचं काम असणार. गुगल मॅप्स जो आहेत ना, त्यामध्ये इव्हॅल्युएशन करायचं. इव्हॅल्युएशन काय, आता एखादं प्लेस आहे किंवा एखादं हॉस्पिटल आहे, त्याचं काही चेंजेस झालेलं आहे, त्याच्यामध्ये काही बदल झाला आहे त्याच्या लोकेशनचा, मग तो तुम्हाला चेंज करायचा आहे. तुमच्या राहताय त्या एरियामध्ये काही नवीन शॉप आलेले आहेत, काही नवनवीन गोष्टी असेल, त्याचा मॅप तुम्हाला ॲड करायचा आहे. या गोष्टीमध्ये तुम्हाला इव्हॅल्युएशनचं काम करायचं आहे. मल्टिपल लोकेशन्सला जॉब्स असणार आहेत. यामध्ये ऑनगोईंग सध्या प्रोजेक्ट आहे जो की तुम्ही बघू शकताय. सेट रेट फॉर एव्हरी व्हॅलिडेटेड टास्क, तुमच्या प्रत्येक टास्कवरती तुमचा रेट इथं सेट असणार आहे. फ्रीलान्सर काम आहे, ज्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी काम दिलेलं आहे. बघा, वी आर करंटली लुकिंग फॉर द लॉंग टर्म पार्टिसिपेट फॉर अ न्यू प्रोजेक्ट. न्यू प्रोजेक्टवरती लॉंग टर्म प्रोजेक्ट असणार आहेत आणि या न्यू प्रोजेक्टवरती सध्या हायरिंग चालू आहे. ड्युरिंग दिस सर्च इंजिन इव्हॅल्युएशन, सर्च इंजिन इव्हॅल्युएशनवरती काम करायचं आहे. प्रोजेक्ट पार्टिसिपेट विल बी इव्हॅल्युएट द क्वालिटी ऑफ क्वेरीज मेड बाय इंटरनेट युजर्स व्हाइल नेव्हिगेशन थ्रू द डिफरंट मॅप ॲप्लिकेशन्स. जे काही मॅप ॲप्लिकेशन यूज करणारे युजर्स आहेत त्यांना काही क्वेरीज येते काही, त्यामध्ये इव्हॅल्युएट करायचं असेल तर तुम्हाला इथे काम त्यांना हेल्प करायचे. द एंट्रीज टू इव्हॅल्युएट विल बी अवॉइड नेचर फॉर्म युजर्स इंटरनेट ऑथेंटिकेशन ऑफ डेटा ॲक्युरसी तुमचं काम असणार. यामध्ये पर्पज बघू शकताय, थँक्स टू दिस प्रोजेक्ट्स वी विल हेल्प डेव्हलप अँड ऑप्टिमाइज करंट अँड फ्युचर मॅप्स जिओ लोकलायझेशन ॲप्लिकेशन्स. जो काही गुगल मॅप आहेत यामध्ये तुमचं जे काही करंट लोकेशन्स आणि फ्युचर लोकेशन्स, जेवढं आता आपल्याला कुठे एखाद्या नवीन ठिकाणी जायचं असेल आणि आपल्याला तिथला ॲड्रेस माहीत नाही, तिथला रस्ता माहीत नाही, रोड माहीत नाही, मग आपण काय करतो, लगेच गुगल करतो आणि गुगल मॅपला विचारतो की आम्हाला या लोकेशनला जायचं आहे. आता गुगल मॅप आपल्याला पूर्ण मॅप थ्रू त्या लोकेशनवरती जाण्याचा जो काही मार्ग असतो तो तिथे आपल्याला शो होतो. तेच काम तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. यामध्ये बघू शकताय, मेन रिक्वायरमेंट आहे की यू हॅव बीन लिव्हिंग इन वन ऑफ द अवेलेबल लोकेशन्स ॲट लिस्ट 5 इयर्स. म्हणजे तुम्हाला आता इंडियामध्ये तुम्ही राहून 5 वर्ष झाले पाहिजे तर तुम्ही एलिजिबल होताय. त्यानंतर बघू शकताय, यू आर अ व्हेरी फ्लुएंट स्पीकर ऑफ द लँग्वेज ऑफ द लोकेशन्स वेअर आर यू लोकेटेड.
तुम्ही ज्या लोकेशन्सवरती राहताय त्या लोकेशनची लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे, म्हणजे बेसिकली तुम्ही मराठी भाषेमध्ये सुद्धा इकडे काम करू शकताय. यू हॅव अ ॲक्सेस टू गुड इंटरनेट कनेक्शन्स तुम्हाला इकडे लागणार आहे. यू आर अवेलेबल फॉर ॲटलिस्ट 20 hours पर वीक. एका आठवड्यामधून कमीत कमी 20 तास द्यायचे. युअर शेड्यूल विल बी टोटली फ्लेक्झिबल. यू डिसाइडेड वेन टू वर्क. तुम्हाला तुमचं जो काही फ्लेक्झिबल वर्किंग आवर्समध्ये काम आहे, तुम्हाला तुमचं जे काही शेड्यूल असणार आहे ते तुम्हाला स्वतः डिसाईड इकडे करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे. यू आर विलिंग टू टेक अवर एंट्री ट्रेनिंग टू इन्शुअर्स यू क्वालिफाय फॉर दिस प्रोजेक्ट. या प्रोजेक्टसाठी क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला इथं ट्रेनिंगसुद्धा दिली जाणार आहेत, एंट्री ट्रेनिंग. यू आर अ बेस इन वन ऑफ द लोकेशन्स वेअर आर द प्रोजेक्ट्स इज अवेलेबल लिस्ट बिलो द लिस्ट. हे बघू शकताय, यामध्ये एवढे सगळे देश त्यांनी दिलेले आहेत. आता एवढ्या सगळ्या कंट्रीजपैकी आपला इंडियासुद्धा यामध्ये आहेत, बघू शकताय इंडियामध्ये. आणि तुम्ही इंडियामधून, ऑल ओव्हर इंडियामधून कुठूनही बिलॉंग्स करताय, तुम्ही या प्रोजेक्टवरती अप्लाय करू शकताय. आणि गुगल मॅपसोबत काम करण्याची बिलकुल सुवर्ण संधी, बिलकुल लेटेस्ट हायरिंग सध्या इकडे चालू आहे, ठीक आहे. अदर काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही इकडे बघू शकताय. दिस प्रोजेक्ट इज अ लॉंग टर्म. हा प्रोजेक्ट लॉंग टर्म आहे. यामध्ये काही काही त्यांनी डिटेल्स दिलेली जी तुम्ही इथे रीड करू शकताय. दिस प्रोग्राम इन्क्लूड 1 week ऑफ ओरिएंटेशन्स, 1 week ऑफ प्रोडक्शन्स अँड बूस्टेड रेट्स. आफ्टर वर्ड्स यू कॅन कीप ऑन वर्किंग ॲट द रेग्युलर रेट्स. दिस प्रोग्राम इज अवेलेबल इन द सिलेक्टेड लोकेशन्स. या सिलेक्टेड लोकेशन्सवरती हा प्रोग्राम अवेलेबल आहेत, प्रोजेक्ट अवेलेबल आहेत. आणि यामध्ये तुमचं ओरिएंटेशन्स म्हणजे सिलेक्शन प्रोसेसमध्ये 1 week लागू शकतो असं त्यांनी इथं दिलेलं आहे. आता अजून काही वॅकन्सीज खाली रिलीज बघू शकताय. अजून वेगवेगळ्या वॅकन्सीज आहेत ज्या इकडे रिलीज झालेल्या आहेत. इंटरनेट जजेस आहेत, त्यानंतर इंटरनेट जजेसमध्येच आहेत. ट्रान्सलेशनची पण वेकन्सी तिकडे रिलीज झालेली जी की तुम्ही इथे बघू शकताय, ठीक आहे. आता या जॉबसाठी अप्लाय कसं करायचं, सिम्पल अप्लाय फॉर दिस जॉब्स तुम्हाला दिसते रेड कलरमध्ये, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही क्लिक करताय ना, लॉग इन टू युअर वन फार्मा अकाउंट. वन फार्माच्या कंपनीमध्ये तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. किंवा तुम्ही बिलकुल न्यू युजर्स आहात तर तुम्हाला इथं पहिले रजिस्ट्रेशन करावं लागेल. आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सिम्पल साइनअपवरती क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही साइनअपवरती क्लिक करणार आहात त्यावेळेस तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म इकडे ओपन होईल, जो की तुम्ही इथे बघू शकताय. फर्स्ट नेम, लास्ट नेम, यूजर नेम, ईमेल आय डी, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड आणि तुमची सिटी कुठली आहेत, कंट्री तुम्हाला टाकायची आहेत आणि सिटी ऑफ रेझिडेन्स तुम्हाला इथे टाकून तुम्ही कुठल्या सिटीमध्ये राहताय, इंडियामध्ये राहताय, इंडियामध्ये कुठल्या सिटीत राहताय ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. आणि देन तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही नेक्स्टवरती क्लिक करताय तुमच्यासमोर इथे लॉग इन आय डी तुम्हाला काय करायचं, ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. आणि देन मग तुम्हाला इथं ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन प्रोसेस एकदम इझी आहे. 12th pass एनी बॅकग्राउंड ऑफ ग्रॅज्युएशन असेल तर इझिली तुम्ही करू शकताय. सिम्पल रजिस्ट्रेशन करून लॉग इन करून तुम्हाला इथं अप्लाय करायचं. छोटासा फॉर्म असणार आहे जिकडे तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स फिलअप करायची. तरी काही डाऊट्स आला तर माझ्यासोबत विचारायचे. अपडेट्स आवडले असेल तर व्हिडिओज लाईक करायचे, चॅनल सबस्क्राईब करायचं. आपण भेटतोय नेक्स्ट अपडेट नेक्स्ट व्हिडिओज. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.